नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेती विषयक नवीन अपडेट साठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। मराठवाड्यात पश्चिम विदर्भात येत्या 24 तासात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता। सप्टेंबर महिना अर्धा सरला आहे। दरम्यान आता पावसाळी ऋतू जाता जाता महाराष्ट्रात तो काही ठिकाणी जोरदार सरी बरसून राज्याला यंदा अलविदा म्हणत असल्याचे चित्र आहे। आजच महाराष्ट्र हवामान अंदाजामध्ये IMD ने 24 तासात मराठवाड्यात पश्चिम विदर्भ या भागात मध्यम जोरदार सरी बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे। तर महाराष्ट्रात किनारपट्टी असणाऱ्या कोकण प्रांतामध्ये देखील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मुंबई शहरात मात्र तुरळक ठिकाणी जोरदार सरी बरसू शकतात असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। शेतकरी मित्रांनो, मुंबईत हवामान विषयाचे उपसंचालक KS होसळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आज पुढील 24 तासात हवामान अंदाज शेअर केला आहे। यामध्ये मराठवाड्यामधून विदर्भाचा काही भाग आणि कोकणात पाऊस मुसळधार बसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर आज पुढील काही तास लातूर, नांदेड, हिंगोली, परभणीमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागात मात्र मध्यम ते तुरळक ठिकाणी सरी बरसतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान मुंबई शहर आणि नजदीकच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज IMD कडून वर्तवण्यात आला आहे। तर मागील काही दिवस मुंबई सह महाराष्ट्रात काही भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे। यासोबतच विजेच्या कडकडाटासह आणि मेघगर्जना झाल्याने काही नागरिक धास्तावले होते। महाराष्ट्रात जाता आता पडणारा हा पाऊस काही ठिकाणी शेतीचे देखील नुकसान करीत आहे। महाराष्ट्रात काही भागात मका, मूग अशा धान्यांना हा पाऊस फटका देत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यात पश्चिम विदर्भमध्ये 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। सप्टेंबर महिना अर्धा सरला। दरम्यान आता पावसाळी ऋतू जाता तर महाराष्ट्रात तो काही ठिकाणी जोरदार सरी बरसून राज्याला यंदा अलविदा म्हणत असल्याचे चित्र आहे। तर शेतकरी मित्रांनो, जाता जाता पाऊस आपल्याला झोडपून काढत आहे। 24 तासामध्ये मराठवाडा पश्चिम विदर्भामध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।